अभिनेत्री नमस्कार, मी नम्रता गायकवाड आणि ही पूर्वी भावे. थँक यू सो मच नम्रता. सॉरी सॉरी सॉरी, मी ना व्हॉट्सअपमध्ये एका मैत्रिणीशी चॅट करत बसले होते. तुला माहिती आहे ना हल्ली कसं होतं ते. ओ सॉरी, मला बसायला सुद्धा सांगायला विसरले. प्लीज बस नम्रता. सो वन्स अगेन वेलकम टू द शो. तर नम्रताच्या आतापर्यंतच्या चित्रपट सृष्टीतल्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एक नर्तिका सुद्धा आहे ती, तिच्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. तर नम्रता, मुळात हा प्रवास कसा काय सुरू झाला? अशा पद्धतीने आपण चित्रपट सृष्टीत येऊ असं स्वप्न तू कधीतरी पाहिलं होतंस का? खरं सांगू का तर नाही, एवढासा विचार सुद्धा नाही ग मनात. कारण माझ्या फॅमिलीमध्ये कुणीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. आणि पण कसं झालं, आईला कलाक्षेत्राबद्दल आवड असल्यामुळे तिने लहानपणापासूनच मला भरतनाट्यमच्या क्लासला जा किंवा गायन शिक वगैरे असं क्लासला जबरदस्ती घेऊन जायची. आणि आय वॉज लाईक की नाही, मला नाही जायचं. पण त्याचा फायदा मला आज इथे होतोय. माझी सुरुवात नाटकापासून झाली. ज्ञानोबा माझा म्हणून नाटक केलं मी. आणि नाटकात काम करत असताना माझे मग फोटोज वगैरे पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, प्रिंट मीडियामध्ये येऊ लागले. आणि फॅमिलीलाही कळायला लागलं की अरे वा, खरंच खूप छान क्षेत्र आहे जिथे छान आपल्याला बोलतात ना तो सन्मान, आदर, सगळं काही मिळतं. आणि मग तिथून माझीही आवड ऍक्टिंगविषयी सुरू झाली. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे हा तुझा सगळ्यात मला वाटतं प्रकाशात आलेला पहिला महत्त्वाचा सिनेमा. आणि याच्यामध्ये राजेश शृंगारपुरेंसारखा इतका मोठा नट तुझ्या सोबत काम करत होता, तर तेव्हा दडपण नाही का आलं? कसा होता तो अनुभव? राजेश शृंगारपुरे ही वॉज व्हेरी यु नो छान हॅपी हॅपी खूप असे बोलले. त्यांनी मला खूप छान प्रोत्साहन दिलं. त्यांना भेटल्यानंतर मन थोडंसं हलकं झालं, दडपण कमी झालं. आणि मग पहिला दिवस इतका छान गेल्यामुळे पुढे येणारं दडपणही कमी झालं आणि खूप इझिली काम करू शकले. बरोबर. स्वराज्य फिल्ममध्ये काम करत असताना ती मालवणी टोन होता, त्या वीणा मालवणकर असं नाव होतं त्या कॅरेक्टर. सौभाग्य माझं दैवत ह्यासारखी फिल्म सुद्धा केली होतीस, म्हणजे जी थोडीशी वेगळ्या धाटणीची, थोडी ग्रामीण, ग्रामीण याची आहे. तर या दोन्ही मध्ये तुला कसं काय स्विच करायला जमलं? झालं असं होतं की पहिला सिनेमा माझा स्वराज्य, त्यानंतर ही फिल्म मला मिळाली. इकडे मालवणी मुलगी ते कॅरेक्टर करायचं होतं आणि इथे अगदीच साधी भोळी सोशिक अशी सून मुलगी असं होतं ते बायको. तर तिकडे त्या भागात गेल्यानंतर ना एक बोलतात ना आजूबाजूचं ऑब्झर्वेशन म्हण, तिकडे गेल्यावर ते झालं. आणि डिरेक्टरांची साथ होतीच, म्हणजे ते तर नेहमी करायचेच गाईड. तर त्यांच्या सगळ्या याच्यामुळे ती सिनेमा करताना मला काही असा जास्त प्रॉब्लेम नाही आला. त्यानंतर माझी ती लंगर फिल्म होती, ती त्याच्यामध्येही मी मुरळीचं कॅरेक्टर केलं होतं. त्यामुळे स्वराज्यमध्ये मालवणी मुलीचा रोल केल्यानंतर विजय मध्ये कन्नड मुलीची भूमिका साकारली. आणि लंगर तिसरा सिनेमा होता, त्यामध्ये मी मुरळीचा रोल केला होता, मुरळीचं कॅरेक्टर केलं होतं. तर इतके वेगवेगळे करायला मिळाले ना मला रोल. पण अशा वेळेला बिग बजेट आणि लो बजेट असा फरक तुला जाणवला का? नाही जाणवला. कारण की एक तर सुरुवातीला हे मला माहीत नव्हतं, इंडस्ट्रीमध्ये काहीच माहीत नव्हतं की हे लो बजेट सिनेमा असतात की हाय बजेट असतात म्हणून. पण काम करत गेले, मी काम आलं काम करत गेले. फक्त माझी भूमिका काय आहे त्याच्याविषयी कॉन्सन्ट्रेट करून मी काम करत गेले. आत्ता हळूहळू एक एक गोष्टी कळतात इंडस्ट्रीतला, हे असं असतं ते तसं असतं वगैरे वगैरे. हो हो. माझ्या संग लगीन करणार हा ना? बोल की आम्ही कुणाबरोबर बी लगीन नाही करत. मला लय कटाळा आला या समजा गोष्टींचा. काय रे हे ते चालवलेस तू बी हे समजत करते.
छोटा पडदा हा सुद्धा कोणाला हल्ली सोडता येत नाही आणि त्याच्यावरती तू मंगळसूत्र ही मालिका केली होतीस तर त्या मालिकेचा रिस्पॉन्स कसा होता त्या मालिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांग. अगदी सुरुवात होती आणि अलकाताईंनी अलका कुबल खरं तर यांच्यामुळेच मी आज या इंडस्ट्रीमध्ये आहे. माझं ऑडिशन झालं अलकाताईंनी केवळ माझा स्वभाव बघून सिलेक्ट केलं होतं कारण ऍक्टिंग वगैरे असं काही फारसं मला अगदीच हे नव्हतं पूर्ण असं येत नव्हतं तुझा कॅमेरा नॉलेज किंवा टेक्निकल गोष्टी माहीत नव्हत्या मला. नाटकात काम केलं होतं आणि सिरियलमध्ये मग कॅमेरा सगळ्या टेक्निकली गोष्टी पण मग अलकाताईंनी माझं सिलेक्शन केलं आणि मग डे फर्स्ट पासून त्यांनी मला एक छोट्या छोट्या गोष्टी सांगत अगदी लहान बारीक सारी गोष्ट की कॅमेरा अँगल आणि डिरेक्शन थोडंसं पॉईंट ऑफ व्ह्यूने असं करत करत पूर्ण आमची वर्ष दीड वर्ष सिरियल चालली आणि तेव्हा मी बरंच शिकले. टेक्निकल नॉलेजही खूप आलं आणि खूप खूप छान म्हणजे तिथे मी एक प्रिपेअर झाले होते प्रॉपर ओनली बिकॉज ऑफ ताई म्हणजे अलका ताई यांच्यामुळेच. आणि त्याचा अनुभव तुला पुढे चित्रपटांमध्ये झाला होता उपयोगी पडला असेल खरोखरच. आणि त्याचबरोबर आणखीन एक माध्यम असतं जाहिरातींचं माध्यम ज्याच्यातनं सुद्धा आपण प्रेक्षकांच्या सहज समोर येऊ शकतो किंबहुना एखाद्या जाहिरातीतनं आपण झळकलो तर एखादी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आपल्याला मिळू शकते अशा काही जाहिराती सुद्धा तू केल्यास तर त्याचा अनुभव कसा होता? फार वेगळा होता. जाहिरातींचं असं असतं की एका दिवसात शूट करायचं आणि एका दिवसातच आपल्याला म्हणजे कमी वेळेत इतक्या ऍक्टिव्हिटी किंवा इतकं क्रिएटिव्ह राहावं लागतं किंवा स्पॉन्टेनियस आपल्याला रिप्लाय द्यायचा असतो आणि तेही एका दिवसात. म्हणजे ॲड फिल्म आपल्याला छोटी जरी दिसत असेल तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप काही करायला मिळतो आणि असं होतं की एका दिवसात आपलं छान बजेटही मिळतो आणि ते पूर्ण म्हणजे इंडियामध्ये पूर्ण भारतभर टेलिकास्ट होत असतं आणि तेही वारंवार त्याचा खूप फायदा होतो. या दरम्यान तुझी एक अत्यंत महत्वाची फिल्म वंशवेल खरं तर या इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून वंशवेल सिनेमा जेव्हा माझ्या हाती आला त्यावेळेस खूप दडपण आलं होतं की बाप रे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डिरेक्टर असणार आहेत राजीव सर यांच्या अंडर मला काम करायचं आहे. जेव्हा आमचं लुक टेस्ट झालं म्हणजे ह्या प्रोसेस फिल्मच्या सुरू झाल्या त्यांनी मला विचारलं बाईक चालवता येते का तुला बाईक रायडिंग येतं का तर मी म्हणाले की हो येते बिकॉज माझा सीन आहे फिल्ममध्ये ओपनिंग सीन आहे माझा इंट्रोडक्शन सीन आहे बाईक राईड करते मी. तर ते येत असल्या कारणामुळे त्याचा फायदा मला या फिल्ममध्ये झाला. कौटुंबिक फिल्म होती वंशवेल तर आमची पूर्ण टीम होती फिल्मची ती संपूर्ण एक कुटुंबच आहे म्हणजे महिनाभर शूटिंग होतं आमचं नाशिकला आमचं एक कुटुंब तयार झालं होतं आणि ते तयार केलं गेलं होतं. एखादा सिनेमा हिट होतो तेव्हा सगळे आपली वाहवाही करतात पण मग नंतर एखादा फ्लॉप झाला तर कोणी बघतही नाही किंवा आपण विस्मरणात जातो. ह्या सगळ्या वृत्तीशी तू कशा पद्धतीने वृत्तीकडे कशा पद्धतीने पाहतेस किंवा कसं हँडल करतेस याला? आजकाल असं झालं ना सोशल मीडिया खूप त्याच्या थ्रू आपण आपलं प्रमोशन करू शकतो. तर काय झालं फिल्म जसं तू म्हणाली की एखादी फिल्म हिट होते एखादी फिल्म फ्लॉप होते पण टच वूड जरी काही सिनेमे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जरी आला तरी सोशल मीडिया थ्रू कनेक्शन असल्यामुळे फॅन्ससोबत माझे जे फॅन्स आहेत त्यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन किंवा काय मी देते असं नाही आहे की कोणी प्रश्न विचारला आणि नाही
सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन असतं, त्यामुळे एक कळतं की अच्छा आज आजकाल ऑडियन्सला हे अपेक्षित आहे फिल्म्समधून, किंवा ॲज अन ॲक्ट्रेस हे अपेक्षित आहे त्यांना, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी कळायलाही लागतात. आणि मी म्हणते ना, अपयश आल्याशिवाय यशाची ती किंमत, खरी किंमत कळत नाहीच. त्यामुळे हे लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणारे विविध पैलू असतात, त्याच्यातून गेल्याशिवाय त्या लेवलला गेल्यावर तो आनंद मिळत नाही किंवा ते समाधान मिळत नाही. त्यामुळे मी सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हलीच घेते. मग चांगल्या वाईट घटना घडतील आयुष्यात, त्यांना खरंच खूप पॉझिटिव्हली घेऊन मी माझं काम करत असते बस. बाकी असं विशेष असं काही नाही. एकंदरीतच आता आपण परिवाराबद्दल बोलत होतो, जसं की आई वडिलांनी घरी मुलांना वेळ देणं किती गरजेचं असतं हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुझे बाबा MSEB मध्ये काम करत आलेले आहेत आणि मोठ्या पोस्टवरती होते, तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं, हा संवाद कसा होता? बाबा खूप स्ट्रिक्ट होते अगदी लहानपणापासून, आणि आई जेवढी कलाक्षेत्राशी हे होती, आवड होती आईला, तेवढी बाबांचं असं होतं की नाही अभ्यास करायचा, हे करायचं, म्हणजे एक नॉर्मल सामान्य कुटुंबाचा विचार कसं असं, तसंच बाबांचं सुद्धा की करायचं आणि मग MBA किंवा काही झालं की लग्न करायचं, असंच होतं. आणि माझ्याही डोक्यात तेच, पण बोलतात ना लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट आला तसा. आणि नेमकं कसं झालं की ज्ञानोबा माझा हे जे दिग्दर्शक होते या नाटकाचे, ते बाबांचे चांगले मित्र होते, त्या कारणामुळे बाबांनी मला परमिशन दिली. आणि मग मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की नाटकाचे दौरे झाले, पेपरात छान फोटो येऊ लागले, इकडून तिकडून फोनही येऊ लागले, रिप्लाय रिस्पॉन्स खूप छान येऊ लागला, तेव्हा त्यांना कळलं. म्हणजे सांगते ना मी की कौटुंबिक वातावरण असं नव्हतंच की फिल्म इंडस्ट्रीशी रिलेट करणारं, त्यामुळे आम्हाला याविषयी काही माहितीच नव्हती. पण जेव्हा मी एक नाटक केल्यानंतर ह्या आजूबाजूला गोष्टी घडायला लागल्या, तेव्हा कळलं की नाही, इंडस्ट्रीमध्ये काम करणं किंवा ऍक्टिंग करणं हे खरंच काही सोपं काम नाही आहे. बरोबर. जे आपल्याला पडद्यावर दिसतं त्याच्या मागची मेहनत इतकी जबरदस्त असते की ते केल्याशिवाय आपण पडद्यावर व्यवस्थित दिसू शकत नाही, व्यवस्थित वागू बोलू शकत नाही. आपल्या लहानपणीचे संस्कार वगैरे हे सगळे तिथे कामी येतात. म्हणजे ते अगदी कलाक्षेत्र म्हणजे अंगी असलेले गुण का असेना, सगळ्यांचा उपयोग आपल्याला या पडद्यावर करावा लागतो. करेक्ट, खरे. आणि सर्वसामान्यांची एक अशी समजूत असते की मुलींसाठी हे क्षेत्र चांगलं नाही आणि दिवसेंदिवस ते वाईटच होत चाललंय का काय, तर याबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस? मला तर असं वाटतं की मी मगाशी म्हणाले मी खूप पॉझिटिव्ह आहे. भले तुम्हाला आयुष्यात काही वाईट अनुभव जरी आले, तरी पण आपण आपल्याला काय करायचं आहे, आपला गोल जर निश्चित असेल तर ते बोलतात ना असा एक सरळ मार्ग घेऊन चालायचा. इकडे काय घडतंय, तिकडे कोण आपल्याविषयी काय बोलतंय, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं केल्यामुळे गोलपर्यंत आपण निश्चितच पोहोचतो. काम करत राहायचं, त्याचे फळ हे पुढे जाऊन निश्चितच मिळतात. आणि मगाशी म्हणाली मुलींसाठी, तर मला असं वाटतं की नाही, उलट मुलीने ठरवलं ना, माझा अनुभव सांगते, मुलीने ठरवलं ना की मला हे करायचं आणि हे करून दाखवायचंच आहे, जर मला कुणी बोलत असेल हे नाही जमणार तुला, नको करूस, ठरवलं तर ते करण्याच्या मार्गावर आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे, तेव्हा आपण दाखवून देऊ शकतो. आणि ऑफकोर्स या सर्व गोष्टींचा आपल्या फॅमिलीला तेवढाच आनंद होतो, तेवढंच प्राऊड फील करतात. बरोबर. हे सगळं तरी मी आता या फेजमध्ये अनुभवते. सुंदर नाही तर तेवढीच हुशार सुद्धा आहे आपल्या शेजारी बसलेली अभिनेत्री आणि तिच्याशी गप्पा आपण मारत राहणार आहोत. नम्रताच्या करिअरमध्ये आणखीन कशा घडामोडी घडत गेल्या आणि ती पुढे काय काय करत गेली, कुठले कुठले चित्रपट आले, तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकाशवाणी झकासवाणी. ब्रेकनंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अभिनेत्री नम्रता गायकवाडशी गप्पा मारतोय, पण त्याचबरोबर मोबाईलवरनं मला आणखीन एक गोष्ट आठवली. हल्ली काय झालंय ना, आई बाबा खूप पैसे कमवण्याच्या मागे लागलेले असतात, त्याच्यामुळे आपल्या मुलांना वेळ देण्यापेक्षा त्यांना छान छान किमती वस्तू देण्याकडे त्यांचा कल आहे. मग काय, एखादा टॅबस घेऊन दे, एखादा नवीन मोबाईल घेऊन दे, असं करत करत मुलं मग सोशल नेटवर्किंगच्या मागे लागतात खरी, पण आईबाबांचा सहवास न मिळाल्यामुळे आणि सोशल नेटवर्किंगमुळे जास्त लोकांशी ओळखी वाढवून कुठेतरी एकलकोंडी सुद्धा राहतात आणि मग असं झाल्यावरती त्यांची चिडचिड वाढतच जाते. हे सगळं कंट्रोल करायचं असेल तर संवाद वाढवणं खूप गरजेचं आहे आणि तो संवाद मी आज साधते नम्रता बरोबर. तुला असं वाटतं का की कोणीतरी एक खंबीर मेंटॉर किंवा गॉडफादर या इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण करिअर नाही करू शकत? खरं तर असलं तर उत्तमच,
पण जरी नसेल तर मी तेच म्हणाले ना की एक गोल निश्चित करावा, मग भले आता मी या फिल्म इंडस्ट्रीत आहे म्हणून, पण दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोल निश्चित असेल आणि त्या दिशेनेच आपला प्रवास सुरू असेल, अगदी काहीही वेडेवाकडे वळणं जरी आले तरीही, तर आपण तो गोल निश्चितच साध्य करू शकतो. पर सिनेमामध्ये तू कौटुंबिक काही सामाजिक आशयाचे सिनेमे सुद्धा केलेले आहेस, पण तुला समाजाप्रती अशीच ओढ आहे का? म्हणजे राजकारण किंवा समाजकारण याच्यामध्ये कधी पुढे मागे शिरण्याचा तुझा विचार आहे का? समाजकारणात तर नक्कीच आवडेल मला, बिकॉज आता माझा आगामी चित्रपट येतोय झरी. झरी म्हणजे ती त्या गावातली एक झरी माता आहे, त्या मातेचं नाव त्या मुलीला देण्यात आलंय. आणि झरीविषयी सांगायचं झालं तर ते असं आहे की एक असा समाज, मागासलेला समाज की ज्यांच्यावर अन्याय होतोय हे सुद्धा त्यांना माहिती नाही, अशा मुलीची भूमिका, अशा ठिकाणी राहणाऱ्या मुलीची भूमिका मी साकारत असताना मला इतक्या गोष्टी जाणवल्या अगं की कुमारी माता प्रकरण जे आहे, त्या मुली काय करत असतील जर त्या अशा सिच्युएशन मध्ये असतील, जर त्यांना कळतच नाहीये की आपला वापर होतोय, आपला वापर केला जातोय हे सुद्धा माहिती नाहीये त्यांना, पुढे नंतर काय, त्यांना पोलीस स्टेशन हे सुद्धा माहीत नसतं, कशी अवस्था असेल, किती बिकट परिस्थिती असेल तिथे, कारण दिवसभर मरमर काम करायचं उन्हा तान्हात विदाऊट चप्पल आणि हे सगळं, आणि त्यात आपलं शोषण होतंय सगळं असं होत असताना खूप म्हणजे गोष्टींची जाणीव झाली. तेव्हा मला असं वाटलं की नाही काहीतरी करायला पाहिजे. सो त्या दृष्टीनेही प्रयत्न चालूच आहेत माझे. नक्कीच, आणि अशा पद्धतीने एखादा सामाजिक इनिशिएटिव्ह तुला घेताना पण आम्हाला पाहायला खूप आवडेल. पण त्याचबरोबर अशाच पद्धतीने आपण थोडासा फोन सुद्धा दूर ठेवायला शिकलं पाहिजे, आपल्या समोरच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत, जेणेकरून आपण सुद्धा खऱ्या अर्थाने समाजाचा एक भाग बनू. आणि या आधी म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या आधीच्या पद्धतीने आपण मनमोकळेपणाने आपलं आयुष्य प्रत्यक्ष जीवनामध्ये एन्जॉय करायचो तसं एन्जॉय करू शकू. आणि नाहीतर असं नाही केलं ना तर एक दिवस आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या पिंजऱ्यामध्ये स्वतःला बंद करून ठेवणार आहोत आणि ते आपणच टाळू शकतो. तर नम्रता, आपण तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोललो, तुझ्या चित्रपटांबद्दल बोललो, आता आपण नम्रताच्या चित्रपटातलं एक गाणं पाहणार आहोत. छोटासा ब्रेक घेणार आहोत, तुम्ही कुठेही जाऊ नका, रिमोट बाजूला ठेवा आणि पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी. नम्रता, बऱ्याच वेळेला कसं होतं ना की चाहत्यांना सुद्धा आपल्या आवडत्या अभिनेत्रीशी गप्पा मारायच्या असतात, ते आपल्याला प्रश्न विचारणार आहेत आणि काय प्रश्न विचारतात पाहूया. पहिला प्रश्न, माझं नाव ओंकार पाटकर. नम्रताजी, मला जरा सांगाल का तुमच्या स्वप्नातला राजकुमार तुम्हाला भेटलाय का? आज जर भेटला असेल ना तर आम्हाला प्लीज त्याचं नाव सांगा. नाही, अजूनपर्यंत नाही भेटला आहे मला तो, आणि वाट पाहते मी कधी माझ्या स्वप्नातला राजकुमार येईल. आणि वाव, म्हणजे ते खूप छान फिलिंग्स असतात, पण अजून तरी नाही आहे कोणी आयुष्यात माझ्या. पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव शीतल सोनावले. नम्रताजी, माझा प्रश्न असा की तुम्हाला काकूबाई सारख्या भूमिका करायला आवडतील का डॅशिंग फॅशनेबल भूमिका करायला जास्त आवडतील? काकूबाई असं नाही म्हणता येणार, कारण की आजकालचा ट्रेंड सिनेमाचा हा बदललेला आहे. त्यांनाही असंच अपेक्षित आहे जे त्यांना हिंदी सिनेमांमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे आजकाल इतके छान सिनेमे चालू आहेत, दुनियादारी आणि असे सिनेमे जे कॉलेज यूथ ओरिएंटेड आहे, त्यामुळे अशा स्क्रिप्ट्स माझ्याकडे भरपूर येतात. त्यामुळे सध्या तरी मी कॉन्सन्ट्रेट करते यूथ किंवा कॉलेज गोईंग गर्ल या सारख्या भूमिकांमध्ये. क्या बात आहे, आम्हालाही तुला त्या भूमिकेत बघायला खूप आवडेल. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न काय आहे आपण बघूया. नमस्कार, माझं नाव प्रभा दत्तात्रय तळेकर. नम्रता, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझा फोटो जर मी FB अकाउंटवर पिक्चर प्रोफाईल म्हणून ठेवला तर चालेल का? नाही नाही नाही, ऑफकोर्स एका कलाकाराची खरंच खूप इच्छा असते की त्यांचे फॅन्स त्यांच्यावर किती प्रेम करतात, किंवा फेसबुक प्रोफाईल पिक ठेवून तर खूप असं बरं वाटतं की वाव
किती किती छान म्हणजे आपली जी कारकीर्द असते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची, आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय, हे सगळ्या ह्याच छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींमधूनच आम्हाला कळत असतं. त्यामुळे नक्की नक्की आवडेल मला. खरोखरच नम्रता, प्रेक्षकांच्या प्रश्नांची नम्रताने खूपच मस्त उत्तरं दिलेली आहेत. पण आता आपण तिला रॅपिड फायर राऊंडमध्ये कात्रीत सापडवण्याचा पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया की क्षणाचाही विलंब न लावता आमच्या प्रश्नांची उत्तरं नम्रता तू कशी देतेस. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, राजीव पाटील की राहुल जाधव? दोन्ही. असं नाही एक उत्तर द्यायचं आहे. नाही, राजीव पाटील. राजीव पाटील अगदी खरे. पुढचा प्रश्न, कॅम्पस कट्टा का स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे? स्वराज्य मराठी पाऊल पडते पहिली फिल्म आहे, माझी डेब्यू फिल्म होती. त्यानंतर दोन अतिशय मराठी असलेल्या आपण गाजलेल्या अभिनेत्री, माधुरी दीक्षित की स्मिता पाटील? स्मिता पाटील. क्या बात है. अंकुश चौधरी की स्वप्नील जोशी? अंकुश. का तोही तुझा कोण? त्याच्यासोबत मी काम केलं होतं वंशवेली या सिनेमामध्ये, तेव्हा खूप आमचे दोन तीन सीन होते, पण त्याच्यामध्ये त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. खूप तो खूप असा जॉली आहे, त्यामुळे खूप मजा आली. त्यामुळे ऑलवेज. आणि तू नक्की कशा पद्धतीची व्यक्ती आहेस, म्हणजे बाहेर भटकणं का घरी बसून वाचन करणं? खर तर दोन्ही, म्हणजे बाहेर भटकायला जरी गेले तरी तिथे माझ्यासोबत माझं एक पुस्तक असतंच. तर वेळात वेळ काढून आज तू इथे आलीस त्याबद्दल खूप धन्यवाद. पण जाता जाता आम्हाला प्लीज गाणं ऐकून जा. तू ह्या रुपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, तू ह्या रुपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, जीव तुह्यात गुतला, जीव तुह्यात गुतरा, तुले सांगू तरी कस. तुह रुपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, तुह रुपड दिसते डोळ्या पुढं रात दिस.